कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील जैन श्वेतांबर समाजाच्या विविध संघटना संस्था उद्योजक आणि व्यावसायिकांची बैठक प्रतिभानगर इथं घेण्यात आली आमदार ऋतुराज पाटील भरत ओसवाल सुरेंद्र जैन पारस ओसवाल जवाहर गांधी आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूरला घडवण्यात या समाजाचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं कोल्हापूरशी एकरूप झालेल्या या समाजाला उद्योग व्यवसाय करताना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत यापुढेही त्यांनी कोणतंही दडपण न घेता आपले उद्योग व्यवसाय पुढं चालू ठेवावेत असं सांगून छत्रपती घराण्याशी आपल्या समाजाचा असलेला ऋणानुबंध कायम राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्तानं संपूर्ण देशात मारवाडी समाजाचं जाळं असून कोल्हापूरच्या विकासात या समाजाचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं एक राजा म्हणून नव्हे तर पालक म्हणून शाहू महाराज निवडणूक आहेत डी वाय पाटील कुटुंबियांना या समाजानं जसं प्रेम दिलं तसंच श्रीमंत शाहू महाराजांनाही साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी पारस ओसवाल यांनी विद्यमान खासदारांनी निवडून गेल्यानंतर काय काम केलं हे त्यांनी सांगावं असं आव्हान दिलं गटातटाच्या राजकारणात शाहू महाराजांचा असा कोणताही गट नाही तमाम जनता हाच त्यांचा गट आहे स्मॅक्सचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी महाराजांचे विचार कार्य आणि विकासाची दृष्टी सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे म्हणूनच गट तट पक्ष विसरून त्यांना निवडून दिलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून कोल्हापुरातील उद्योग व्यापार आणि पर्यटनाला निश्चित चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्यासह जयेश ओस्वाल रतन गुंदेशा आदींनी मनोगत व्यक्त करताना शाहू महाराजांना पाठिंबा देत त्यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला यावेळी शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी नरेंद्र ओसवाल अमृत शाह कांतीलाल गांधी जितूभाई गांधी प्रेमचंद गांधी आदींसह जैन श्वेतांबर समाजाच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते